नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 8वीच्या पाठामध्ये आपला 8 नंबरचा पाठ चालू होता, चौकोन रचनावर चौकोनाचे प्रकार। यामध्ये सराव संच 8.2 मध्ये पाचवा प्रश्न आपण पाहत आहोत। पाचवा प्रश्न काय दिलेला आहे, पा बोर्डा पा समभुज चौकोन ABCD च्या कर्णाची लांबी दिलेली आहे 16 व 12 सेंटीमीटर आहे। तर त्या समभुज चौकोनाची बाजू आणि आपल्याला परिमिती काढायची। परिमिती म्हणजे काय, 4 गुणिले बाजू, त्याचं सूत्र आहे परिमितीचं, मागच्या वर्षी आपण पाहिलेलं आहे। समभुज चौकोनाचे कर्ण, आपल्याला याचा गुणधर्म माहित आहे समभुज चौकोनाचा। समभुज चौकोनाच्या चारही भुजा सारख्या मापाच्या असतात। समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, त्यामुळं समभुज चौकोन ज्या ठिकाणी काटकोन तयार करतात त्या ज्या काही बाजू असतात त्या बाजू सारख्या प्रमाणामध्ये काय होतात, दुभागल्या जातात आणि त्याचे ते त्या बाजू काय असतात, एक रूप असतात। आता हे कर्ण झालं, या ठिकाणी कच्ची आकृती काढलेली आहे ABCD। या ABCD मध्ये AC आणि BD काय आहे, हा समभुज चौकोनाचा कर्ण काढलेला आहे। या कर्णामध्ये काय दिलेलं आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काय करतात, काटकोनामध्ये दुभागतात। त्यामुळं आपल्याला काय लिहिता येते, AO आणि OC, लांबी AO आणि लांबी CO ही केवढी असेल, AC च्या अर्धी असेल। म्हणून AC च्या अर्धी, AC/2 म्हणजे अर्धी झाली। 12 दिलेले आहे, AC किती दिलेले आहे, 12 सेंटीमीटर, 12/2 म्हणजे किती आलं, 6 सेंटीमीटर आहे। तसंच आता आपण काढूया प्रश्न, मिटून टाकतो या ठिकाणी, वर लिहूया आपण। या ठिकाणी वरच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक आपण बाजू काढलेली आहे, आपण या ठिकाणी एक बाजू काढल्याच्या नंतर आपल्याला काय काढायचं आहे, AC आणि CO काढलं, त्यानंतर OD लांबी OD बरोबर आहे, लांबी काय दिलेलं आहे, OB किती दिलेली आहे, DB च्या अर्धी, लांबी DB/2 अर्धी दिली। DB किती दिलेली आहे या ठिकाणी, 16 दिलेली, किती दिलेली आहे, 16/2 म्हणजे आलं 8 सेंटीमीटर आलं। आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी एक चौकोन आपल्याला ही बाजू काढायची आहे। या चौकोनाची चारही बाजू सारखी असतात, मग त्यासाठी आपण काय केलं, या ठिकाणी एक चौकोन घेऊया। कोणता घेऊया, हा चौकोन घेतला या ठिकाणी, हा चौकोन आपण या ठिकाणी घेतला, कोणताही चौकोन घेऊ शकतो आपण। काय घेतला, AOB, काय घेतला, त्रिकोण घेतला आपण, त्रिकोण AOB। या चौकोनामध्ये एक त्रिकोण आपण घेतला AOB। आता या ठिकाणी AO आपण माप काढलं, किती आलं, हे 6 आलं, हे 6 सेंटीमीटर आलं। त्यानंतर OB किती आलं, हे 8 आलं, काढलं आपण OB, काढलं OB 8। त्रिकोण AOB मध्ये काय दिलेलं आहे, लांबी AO किती दिलेली आहे, लांबी AO 6 सेंटीमीटर आपण काढली, ठीक आहे। आणि त्यानंतर लांबी काय दिलेली आहे, OB दिलेली आहे, लांबी OB बरोबर किती आहे, 8 सेंटीमीटर दिलेली आहे, आपण काढली। चौकोनाचे कर्ण परस्पराचे काटकोनामध्ये दुभागतात, त्यामुळं आपण हे या विधानानुसार आपण AO आणि OB ची लांबी काढली। आता आपल्याला या ठिकाणी पायथ्यागोरसचा काय करायचा आहे, या त्रिकोणामध्ये त्रिकोण AOB मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पायथ्यागोरसच्या प्रमेयानुसार लिहायचं आपल्याला। प्रमेयानुसार काय लिहिता येईल, या त्रिकोणामध्ये बघा AOB मध्ये हा काय झाला, कर्ण, हा काटकोन झाला, ही पाया झाली, ही उंची झाली, पाया आणि उंची झाली,
मग काटकोर करणारी कर्ण कोणता झाला या ठिकाणी ए बी, काय झाला ए बी चा वर्ग, लांबी ए बी चा वर्ग बरोबर काय लिहिता येईल या ठिकाणी लांबी ए ओ चा वर्ग अधिक लांबी ओ बी ओ चा वर्ग लिहिता येईल आपल्याला। मग याच्यावरून लांबी ए बी चा वर्ग बरोबर काय लिहिता येईल लांबी ए बी चा वर्ग बरोबर ए ओ किती दिलेला आहे सहाचा वर्ग अधिक किती दिलेला आहे आठचा वर्ग। सहाचा वर्ग किती लिहिता येईल आपल्याला छत्तीस, आठचा वर्ग किती लिहिता येईल चौसष्ट। याची बेरीज करा किती येईल सहा आणि चार दहाला शून्य, एक सहा आणि एक सात, सात आणि तीन दहा म्हणजे शंभर आलं। लांबी ए बी चा वर्ग बरोबर आहे शंभर। आता आपल्याला ए बी म्हणजे काय झाली हे कोणती झाली चौकोनाची बाजू, ए बी काय झाली बाजू झाली। आता याचं वर्गमूळ काढून घ्या, ए बी चा वर्गाचं वर्गमूळ काढून, वर्गमूळ काढून, वर्गमूळ काढून घेऊ आपण। वर्गमूळ काढून घेतल्यावर बाजू म्हणजे काय येईल ए बी बाजू येईल, बाजू ए बी कोणती असेल ही बाजू ए बी असेल। ही बाजू चारी बाजू सारखे असतात त्याच्यामध्ये काय लिहिताय ते वर्गमूळामध्ये शंभर, वर्गमूळामध्ये शंभर म्हणजे किती आलं दहा आलं म्हणजे बाजू काढली आपण काय आली याची बाजू दहा आली। आता परिमिती कशी काढणार परिमिती काढूया, आता परिमितीवर लिहू या ठिकाणी परिमिती लिहिता येते आपल्याला कशाची परिमिती समभुज चौकोनाची परिमिती लिहाय समभुज चौकोनाची चौकोनाची परिमिती काय लिहिता येईल चार गुणिले बाजू, चार गुणिले बाजू लिहिता येईल चार गुणिले बाजू। बाजू काय दिलेली आहे चार गुणिले बाजू किती काढली आपण दहा काढली गुणिले दहा करा चार गुणिले दहा किती होईल चाळीस, उत्तर काय येईल चाळीस सेंटीमीटर। म्हणजे खाली लिहा या ठिकाणी समभुज चौकोनाचे परिमिती, समभुज चौकोनाची परिमिती किती आली बरोबर आहे चाळीस सेंटीमीटर। आता आपण पुढचं प्रश्न लिहूया, काय दिलेलं आहे पुढचा प्रश्न पुस्तकामध्ये पाहून घ्या, हे पाहून घ्या याचं उत्तर। पुढचा प्रश्न दिलेला आहे बाजू आठ सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा। ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न लिहूया, प्रश्न क्रमांक सहा लिहूया, सहा नंबरचा प्रश्न लिहा। सहा नंबरचा प्रश्न लिहूया आपण, सराव संच 8.2 मध्ये सहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सहा नंबरचा प्रश्न आपण लिहून घेऊया, प्रश्न क्रमांक सहा। प्रश्न पाहून घ्या, काय दिलेला आहे सहावा प्रश्न दिलेला आहे बाजू आठ सेमी असलेल्या बाजू आठ सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा। आपल्याला चौरसाच्या कर्णाची लांबी काढायची आहे मग त्यासाठी आपण एक कच्ची आकृती काढूया, या ठिकाणी कच्ची आकृती काढा। हे चौकोन पी क्यू
आर एस, ई क्यू आर एस घेतला. आपल्याला माहित आहे की बाजू 8 सेंटीमीटर दिली, ही बाजू 8 आहे, ही बाजू 8 आहे, ही बाजू 8 आहे, ही बाजू 8 आहे, म्हणजे चौरसाच्या चारही बाजूंची माप सारखी असतात. आपल्याला बाजू दिली 8 सेंटीमीटर, आपल्याला कर्ण काढायचा. इथून एक कर्ण काढला आपण, पी आर काय झाला, चौरसाचा कर्ण आहे. मग पी आर आपल्याला काढायचा आहे, तर काय घेऊया या ठिकाणी, त्रिकोण घेऊया. त्रिकोण अगोदर या ठिकाणी चौ त्रिकोण कोणता घेतला, पी आर एस, त्रिकोण पी आर एस मध्ये काय लिहायचं, पायथ्यागोरसच्या प्रमेयानुसार. आपल्याला लिहिता येईल काय लिहिता येईल, पायथ्यागोरसच्या प्रमेयानुसार, पायथ्यागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला पी आर एस यामध्ये पी एस आर लिहूया आपण, या पी एस आर या त्रिकोणामध्ये आपल्याला काय लिहिता येईल, पी एस आर त्रिकोणामध्ये ही झाली उंची, पी एस झाली उंची, एस आर झाली पाया, आणि पी आर झाला कर्ण, बरोबर आहे. मग काय लिहिता येते, पी आर लांबी पी आर चा वर्ग बरोबर, लांबी पी आर चा वर्ग बरोबर काय लिहिता येईल, लांबी पी एस चा वर्ग, लांबी पी एस चा वर्ग अधिक लांबी एस आर चा वर्ग लिहिता येईल, ठीक आहे. आता पी एस किती दिलेला आहे, 8 दिलेला आहे, 8 चा वर्ग अधिक हे पण 8 चा वर्ग किती होईल, 8 चा वर्ग इथे 64 अधिक पुन्हा हे 8 चा वर्ग 64. बेरीज करूया या ठिकाणी, लांबी पी आर बरोबर किती आली, 64 आणि 64, 4 आणि 4 किती झाले 8, 6 आणि 6 12, 128. वर्गमूळ काढून घेऊ आपण, वर्गमूळ काढून, त्याचं वर्गमूळ काढा, म्हणजे लांबी पी आर च्या वर्गाचं काय होईल, लांबी पी आर होईल, लांबी पी आर बरोबर वर्गमुळात 128. वर्गमुळात 128 च वर्गमूळ कसं काढता येईल, इथे लिहू आपण 128 च वर्गमूळ काढायचं. याला भाग कशाने जाईल, 2 न जाईल, 2 सतम 12, 2 चौक 8, 64 म्हणजे 8चा वर्ग झाला, इथेच आहे 8चा वर्ग, म्हणजे 8 8 येईल पुन्हा इथं, 8 येईल 8 इथं, म्हणजे 8 2 वेळा, म्हणजे 128. से मूळ अवयव काय, 2 गुणिले 8 गुणिले 8, या 2 8 पैकी 1 8 येईल, हा 2 ला नाही म्हणजे तो वर्गमुळात राहील, वर्गमुळात 2 आणि 2 गुणिले 8, म्हणजेच काय लिहिता येते याला, वर्गमुळात 8 वर्गमुळात 2, याचा अवयव निघणार नाही कारण हा 1च आहे. वर्गमूळ काढत असताना आपण 2 सारखे अवयव घेत असतो, इथे 1च 2 आहे म्हणजे त्याला वर्गमुळात टाकतो, 8 वर्गमुळात 2, म्हणजे हे काय झालं, आयाताचा आपलं या चौरसाचं काय झालं, कर्ण, म्हणजे कर्णांची लांबी सारखी असते, म्हणून कर्ण पी आर, लांबी पी आर बरोबर काय लिहिता येते, लांबी हे एस क्यू, लांबी एस क्यू बरोबर किती लिहिता येईल, 8 वर्गमुळात 2. हे झालं उत्तर आपलं, 6 नंबरचं उत्तर. परत पाहून घ्या हे उत्तर व्यवस्थित, या पद्धतीनं आपल्याला काय करता येते, 6वा प्रश्न आपल्याला सोडवता येते. आता 7वा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 7वा प्रश्न लिहूया आपण या ठिकाणी, आकृतीत दाखवल्याप्रमाणे पाहूया आपण.
प्रश्न सातवा काय विचारलेला आहे, एका समभुज चौकोनाच्या एका कोनाची माप 50 अंश आहे, तर त्याच्या इतर तीन कोनांची मापे काढायची आहे. आपण कलची आकृती काढली समभुज चौकोनाची ए बी सी डी, यामध्ये आपण एका कोनाचं माप दिलेलं आहे किती 50, म्हणून आपण इथे घेतलं बी कोन घेऊया, बी कोन 50 मापाचा घेतला. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, सम्मुख म्हणजे समोरासमोरील, हा आणि बी आणि डी सारखाच आहे, त्यानंतर ए आणि सी सारखाच आहे. इथे लिहिलं आपण माप कोन बी बरोबर आहे माप कोन डी, तिला आपल्याला 50. इतर तीन कोणापैकी एका कोणाचं माप काढलं, आता आपल्याला या दोन कोणाचं माप काढायचं आहे. म्हणलेलं माप कोन ए आणि माप कोन सी किती आपण घेतलं एक्स मानून, मग आता लिहिता येईल समभुज समभुज चौकोनाच्या चौकोनाच्या चारही कोणाचे माप चारही कोणाचे मापाची बेरीज किती 360 येते. चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 येते. आता या ठिकाणी माप कोण ए अधिक माप कोण बी अधिक माप कोण सी अधिक माप कोण डी बरोबर किती आलं 360 आलं. 360 आलं. आता माप कोण ए आपल्याला काय दिलेला आहे एक्स म्हणून, याला एक्स म्हणलं. अधिक माप कोण बी दिलेला आहे 50, बी दिलं 50, आणि सी आपल्याला एक्स आहे आणि बी ची किंमत 50 काढली आपण, बरोबर आहे 360. हलत आता एक्स आणि एक्स किती झाले 2x, अधिक 50 आणि 50 किती झाले 100, बरोबर झालं 360 अंश झालं. आता हे समीकरण मी वर लिहितो या ठिकाणी, हे लक्षात आलं उदाहरण. आता हे समीकरण आपण वर या ठिकाणी लिहूया, या ठिकाणी लिहितो वरच्या ठिकाणी समीकरण लिहून टाकतो. या ठिकाणी आकृती, मग आता काय आलं समीकरण आलं 2x अधिक 100 बरोबर आहे 360. लिहूया इथं 2x अधिक 100 बरोबर आहे 360. आता या 100 ला तिकडे नेऊया, 2x बरोबर आहे 360 वजा 100 केलं तर किती, वजा बाकी करा 60, 60 ला 7, शून्यातून शून्य गेले, शून्यातून 6 गेले, 6 राहिले, 3 मधून 1 गेला, 2 झाला 360. मग एक्स बरोबर काय येईल, म्हणून एक्स बरोबर हे गुणाकारात आहे भागाकारात जाईल. 260 ला किती ने भागावं लागेल आपल्याला, 2 न भागावं लागेल, 2 न भागा 2 × 2 = 6, 130 अंशाचा काय झाला कोण आला. एक्स ची किंमत किती आली, एक्स ची किंमत आली 130 अंश. कुठं आलं, हा आला 130, हा सुद्धा 130 आहे. मग आपण इथं दिलेलं आहे माप कोण ए बरोबर माप कोण सी बरोबर एक्स, म्हणून लिहू माप कोण ए बरोबर आहे माप कोण सी बरोबर एक्स बरोबर 130 झालं आपलं उत्तर. या ठिकाणी आले तीनही कोणाच्या मापाची बेरीज काढली, तीनही चारही कोणाच्या मापाची बेरीज करून आपण याचे काय केलेले आहे कोण काढले. हा कोण काढला, हा कोण काढला, हा 50 असेल, हा सुद्धा काय असेल 50 असेल, म्हणजे तीनही कोणाच्या मापाची बेरीज आपल्याला या ठिकाणी करून आपल्याला एक कोण दिला असता आपल्याला हे गणित सोडवता येते. या ठिकाणी उदाहरण संग्रह 8.2 सांपल आहे. पुढील भाग आपण पाहूया समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म, पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत आपण समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म.